And welcome back in our LBS online class. Children, now we are learning our chapter number 4, that is understanding birds. In previous class, we have studied about the wading birds and scratching birds. So today we are going to see our remaining part of this chapter. So children, listen carefully and look at the board. So vidyarthi mitranno, apan sadhya aapla je chapter number 4 ahe, understanding birds. He chapter apan shikat ahot. Tar ya chapter madhe apan jo birds cha jo second पार्ट आहे बॉडी पार्ट कुठला तर फीट एंड क्लॉज तर याच्याबद्दल आपण शिकत आहोत. मागील व्हिडिओ मध्ये आपण जे स्क्रॅचिंग बर्ड्स आहे आणि जे वेडिंग बर्ड्स आहे म्हणजे काय तर ओर फडणारे पक्षी आणि भटकणारे पक्षी तर यांचे फीट कसे असतात त्यांचे क्लॉज कसे असतात याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओ मध्ये केला होता. तर आज आपण आपला जो उर्वरित भाग आहे या टॉपिक मधला तो अभ्यासणार आहोत. ओके सो लिसन केअरफुली. सो टुडे आवर बर्ड्स स्विमिंग बर्ड्स तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे स्विमिंग बर्ड्स. तर हे जे स्विमिंग बर्ड्स असतात त्यांचे टोज आणि क्लॉज कशा प्रकारचे असतात त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. सो चिल्ड्रन स्विमिंग बर्ड्स म्हणजे काय तर पोहणारे पक्षी. स्विमिंग बर्ड्स म्हणजे काय पोहणारे पक्षी यांचे फीट कसे असतात टोज कसे असतात त्याचा अभ्यास आता आपण करूयात. बर्ड्स लाइक डक एंड गीज हैव वेट फीट विथ थ्री टोज इन फ्रंट एंड वन टो एट द बैक. बघा तर जे बर्ड्स आहे कोणते डक आणि गीज. डक आणि गीज गीज म्हणजे काय माणसं पक्षी आणि डक म्हणजे बदक. तर तुम्हाला माहिती आहे जो डक आहे आणि गीज आहे तर हे काय करतात स्विम करतात म्हणजे पोहणारे पक्षी आहेत. तर यांचे जे पाय असतात ते कसे असतात वेब्ड फीट. वेब्ड फीट म्हणजे काय तर जाळीदार. वेब म्हणजे जाळे तर जाळीदार असे पाय त्यांचे असतात विथ थ्री टोज इन फ्रंट. आणि जाळीदार पायांमध्ये त्यांचे जे बोटा असतात त्यापैकी तीन बोटा हे समोरच्या बाजूला असतात. या ठिकाणी चित्रात तुम्हाला दाखवलेले आहे टोज ऑफ अ डक. तर त्यांचे जे तीन बोटा आहे बघा प्रत्येक पक्षाला किती टोज असतात फोर टोज असतात. तर त्याच्यापैकी ही जे डक आणि गीज आहे तर यांचे जे तीन टोज आहे थ्री टोज ते समोरच्या फ्रंट म्हणजे काय समोरच्या बाजूला असतात. आणि कसे असतात त्यांचे फीट तर जाळीदार. या ठिकाणी तुम्हाला दिसत असत त्यांचे जाळीदार पाय असतात जाळ असल्यासारखे. आणि जे एक टो आहे वन टो म्हणजे एक बोट जे असतं ते पाठीमागच्या साईडला असतं अशा बाजूला. समोर तीन बोट असतात आणि बॅक म्हणजे पाठीमागच्या बाजूला एक बोट असतं. द फ्रंट टोज आर जॉईंट बाय स्किन. त्यांचे जे पुढचे बोट असतात कोणते ते तीन बोट तर ते कशाला जोडलेले असतात जॉईंट बाय स्किन म्हणजे त्यांच्या त्वचेला ते जोडलेले असतात फॉर्मिंग अ वेब म्हणजे जाळ्यासारखे. त्यांचे ते जे बोट आहे समोरचे तर ते स्किनला जोडलेले असतात त्वचेला जोडलेले असतात. आणि मग हे जे वेब्ड फीट आहे त्यांचे द वेब्ड फीट पुश अगेन्स्ट द वॉटर अँड मूव द बर्ड फॉरवर्ड. आणि मग या जाळीदार पायांमुळे काय होतं की ते जे पाणी आहे म्हणजे पाणी असं विरुद्ध दिशेला मारून ते काय करू शकतात हे जे पक्षी आहे त्यांच्या या पायांमुळे त्यांना काय होतं पोहणं पोहण्यासाठी त्यांना मदत होते म्हणजे पाणी पुश करून समोरच्या दिशेला हालचाल करण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल पोहताना वगैरे आपण काय करतो हात पाय मारतो तर तशाच पद्धतीने हे जे बर्ड्स आहेत तर यांच्या पायामुळे काय होतं की पाणी फेकलं जातं आणि या पक्षाला समोर सरकण्यासाठी काय होत असते मदत होत असते. कशामुळे त्यांच्या त्या वेब्ड फीटमुळे. ओके दिस हेल्प्स देम टू स्विम अँड ग्लाइड इन वॉटर. आणि आता सांगितलं की ह्या वेब्ड फीटमुळे त्यांना पोहणे आणि सरकणे कशामध्ये पाण्यामध्ये शक्य होत. कशामुळे ह्या वेब्ड फीटमुळे. त्यामुळे बघा हे जे त्यांचे वेब्ड फीट आहे तर ते त्यांना किती उपयोगी आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत. ओके चिल्ड्रन व्हिडिओ गेट इट. सो हियर इज गिवन क्विक रिकॉल. सो इन दिस रिकॉल हियर इज गिवन अ क्वेश्चन स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी क्विक रिकॉल मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे तर तुम्हाला खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत विधाने दिलेली आहेत आणि ती